हॅलो स्टुडंट्स अनेकांत एज्युकेशन सोसायटीज तुळजाराम चतुर्चंद कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बारामती माय सेल्फ मिस्टर प्रशांत देवीदास पवार इन दिस सेशन वी कंटिन्यू अवर एलेवन सायन्स मैथमेटिक्स पेपर नंबर सेकंड चैप्टर कॉम्प्लेक्स नंबर्स इन प्रिव्हियस सेशन वी डिस्कस्ड Some points in that the first point is modulus of complex number, second one is argument or amplitude of complex number, and third one, the examples on modulus and argument of complex numbers. Vidartimitro Machalekal lecture Z is equal to A plus I B complex numbers modulus ha. मॉडझेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि त्याचबरोबर आर्ग्युमेंट जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो इज इक्वल टू टॅन इनुमर्स ऑफ बी अपॉन ए या फॉर्म्युल्यानुसार हे आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट केलेले आहेत त्याचबरोबर डिफरंट कॉर्ड्रन्समध्ये ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचा आणखी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असतील तर त्याच्या पॉझिटिव्ह साईडला आणि निगेटिव्ह साईडला कशा पद्धतीने ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट केला जातो हे देखील आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे आणि या मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट याच्यावरची एक्झाम्पल्स आपण सोडवलेली आहेत विद्यार्थी मित्र आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कोणता पार्ट स्टडी करायचा या आहे याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह आहे तो म्हणजे डिफरंट फॉर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आतापर्यंत आपण जो कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म पाहिला आहे तो म्हणजे ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये हा कॉम्प्लेक्स नंबर मांडता येतो तर याला सोडून कॉम्प्लेक्स नंबर हा आणखी काही फॉर्ममध्ये मांडता येतो का किंवा लिहिता येतो का तर हे आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला या मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटचा यूज करावा लागणार आहे सो सियर

याला आपण कार्टेशियन फॉर्म असं म्हणतोय ओके या कार्टेशियन फॉर्मचं कन्वर्शन आपल्याला या पोलर फॉर्म मध्ये करायचं आहे तर ते कशा पद्धतीनं कन्व्हर्शन करायचंय ते पाहूयात फर्स्ट द दी इन टू रॅकेट ए कॉमा बी रिप्रेझेंट झेड इन अ कॉम्प्लेक्स प्लेन हा जो कॉम्प्लेक्स नंबर झेड इक्वल टू ए प्लस आय बी आहे पॉइंटचा यूज करून आपण कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये किंवा ऑर्गॅन्स मध्ये कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करतो हे आपण स्टडी केलंय तर एक्स ऍक्सिस वाय एक्सिस कन्सिडर करतोय आपण त्याचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला ओरिजिन असं म्हटलंय आता इथे मी हा जो ओरिजिन आहे त्याला एक वेगळं नाव देणार आहे लेट इज कन्सिडर धिस ओरिजिन ॲज अ पोल इज कन्सिडर ए बी डी Distance on real axis, B with the distance on imaginary axis. Now let M be the point on real axis where OM is distance A and PM is a distance B. Then the coordinates of this point P are a comma A, B. Okay? हे डिस्टन्स ए आहे म्हणजे हे पण वाय एक्सिस पासूनच डिस्टन्स या ठिकाणी ए असणार आहे सो या पॉइंटचे कोऑर्डिनेट मग ए बी असणार आहे अँड वॉट अबाउट दिस आर अँड थिटा मॉड झेड इज इक्वल टू आर आपण हे स्टडी केले हा मॉड्युलस ऑफ झेड जो आहे ते आर हे नोटेशन यूज केलंय त्यासाठी तर डिस्टन्स ओ पी जे असणार आहे मॉड्युलस ऑफ झेड त्याला आपण म्हणतो आणि थिटा काय आहे तर थिटा इज द अँगल फॉर्म्ड बाय लाईन सेगमेंट ओ पी विथ दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्सएक्स सोबत या ओपीने जो अँगल क्रिएट केला आहे त्याला म्हटलंय थिटा अँड दॅट थिटा इज नोन ॲज आर्ग्युमेंट ऑफ झेड ह्या पॉईंट पी ए कॉमा बी जो आहे तो कशा पद्धतीने लिहिता येतो हा ब्रॅकेटमध्ये आर कॉमा थिटा असा लिहिता येतो तर आर इज नथिंग बट मॉड्युल ऑफ झेड अँड थिटा इज नथिंग बट आर्ग्युमेंट ऑफ झेड ओके okay? देन आर थिटा आर ॲज पोलर कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट पी ओके okay? ही कॉमा बी जे आहेत ते कार्टेशियन कोऑर्डिनेट असं म्हणता येईल यांना आणि पॉईंटचे पोलर कोऑर्डिनेट जे आहेत ते आर आणि थिटा अशा पद्धतीने म्हणता येईल व्हेअर पोल इज ॲट ओरिजिन ओ ओके सी आर 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 पोलर ऑफ पी इज इक्वल टू मॉड झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अँड थिटा इज नथिंग बट आर्ग्युमेंट ऑफ झेड गिवन बाय टेन इनव्हर्स ऑफ बी बाय ए ओके तर आता आपल्याला कशा पद्धतीने हे सिम्प्लिफाय करायचं आहे आर आणि छिटाच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायचे आहेत हे आपण शिकलेलो आहोत त्या पद्धतीनंच आर आणि छिटा कॅल्क्युलेट करायचं आहे आता हे पोलर कोऑर्डिनेट मिळाले मग पोलर कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर आपल्याला पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बघितला पाहिजे आपण ज्या पद्धतीनं मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूडने आत्तापर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये कॅल्क्युलेट केले आहेत त्याच मेथड्स फॉलो करून आपण हे आर आणि छिटा कॅल्क्युलेट करणार आहोत त्यानंतर आपण पोलर फॉर्म काय आहे पाहूया बघा दिस ॲज अ राईट अँगल ट्रँगल सो इन राईट अँगल ट्रँगल पी एम ओ कन्सिडर कॉस थिटा थिटा इज अक्युन अँगल सो थिटा इज गिव्हन बायजेसेंड साइड अपॉन हायपोटिनस एडजेसेंड साइड इज इयर हायपोटिनस इज आर देरफॉर ए अपॉन आर

विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आपल्याला ओके ही ही हे पहा ही ए ची व्हॅल्यू आणि ही बी ची व्हॅल्यू आहे तर या ए आणि बीच्या व्हॅल्यूज ज्या मिळालेल्या आहेत त्या आपण या कार्टेशियन फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर जो आहे आपला याच्यामध्ये पुटअप करूया मग काय येईल पहा सो ॲट झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी ए आणि बी चा व्हॅल्यू अप करा सो Therefore, z is equal to a is nothing but r cos theta plus i as it is, b is nothing but r sine theta. Then, take it r common from these two. So, what we get here? Therefore, z is equal to r into bracket cos theta plus i sine theta is the polar form of a complex number z. Okay. Asha झेड इक्वल टू आर इन टू ब्रॅकेट कॉस्थिटा प्लस आय साइन याला आपण पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणणार आहोत आता आपल्याला ज्यावेळेस एक्झाम्पल सोडवायचे आहेत त्यावेळेस झेड इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये दिलेला असेल म्हणजे कार्टेशियन फॉर्म मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर तो, तो पोलर फॉर्म मध्ये लिहिता येतो किंवा पोलर फॉर्म मध्ये दिला असेल तर तो, तो कार्टेशियन फॉर्मला देखील कन्वर्ट करता येतो आपल्याला आता जर कार्टेशियन फॉर्म मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर दिला असेल तर पहिल्यांदा आपल्याला मॉड्युलस म्हणजे आर कॅल्क्युलेट करावा लागेल थिटा म्हणजे आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट करावं लागेल आर आणि थिटा कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण या ठिकाणी या पोलर फॉर्म मध्ये आर आणि थिटाच्या व्हॅल्यूज ठेवणार आहोत आणि आर आणि थिटाच्या व्हॅल्यू ठेवून या ठिकाणी आपल्याला पोलर फॉर्म मिळणार आहे सो झेड इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर झेड इक्वल टू आर ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साईन थिटा दिस इज द पोलर फॉर्म ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर ओके विद्यार्थी मित्रांनो याच पद्धतीनं आणखी एक फॉर्म आपल्याला स्टडी करायचा आहे तो म्हणजे एक्सपोनेशियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड लेट अस कन्सिडर अगेन झेड इक्वल टू ए प्लस आय बी कॉमा बी बिलॉंग्स टू आर अगेन

फक्त आपण हा फॉर्म्युला डायरेक्ट घेणार आहोत या ठिकाणी तर इ रेस्ट टू आय थिटा इज नथिंग बट कॉस थिटा प्लस आय साईन थिएटा मग विद्यार्थी मित्र आताच आपण पोलर फॉर्म स्टडी केला झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा इज द पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर ओके ना हिअर कॉस थिटा प्लस आय साईन थिएटा इज नथिंग बट इ रेस्ट टू आय थिटा सो पुट हियर ई रेस्ट टू आयथिटा सो वॉट वी गेट झेड इज इक्वल टू आर इंटू इ रेस्ट टू आयथिटा हा फॉर्म जो आहे तो एक्सपोनेशियल फॉर्म दिसतोय ओके तर झेड इक्वल टू आर टू इ रेस टू आय थिटा इज अँड एक्सपोनेशियल फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर झेड ठीक आहे तर हा थर्ड फॉर्म झाला फर्स्ट आता तीन फॉर्म कॉम्प्लेक्स नंबरचे कोणकोणते आहेत पहा Z is equal to a plus i b so I to first form of a complex number that is in Cartesian form. Second is z equal to r into bracket cos theta plus i sine theta this is the polar form of, of a complex number and third one z is equal to r into e raised to i theta is the exponential form of a complex number where r is nothing but mod z. और मॉडुलस ऑफ z इज इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ a स्क्वायर प्लस b स्क्वायर दैट इज रियल पार्ट स्क्वायर प्लस इमेजिनरी पार्ट स्क्वायर एंड थीटा इज नथिंग बट आर्गुमेंट ऑफ z इज इक्वल टू tan इनवर्स b बाय a ओके okay? प्राजच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो आपण कॉम्प्लेक्स नंबर जर कार्टेशियन फॉर्ममध्ये असेल तर तो पोलर फॉर्ममध्ये कसा कन्वर्ट करायचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसा कन्वर्ट करायचा याच्यावरची एक्झाम्पल्स पाहणार आहोत किंवा पोलर फॉर्ममध्ये एक्झाम्पल असेल किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असेल तो कार्टेशियन फॉर्मला कसा कन्वर्ट करायचा आहे ही देखील एक्झाम्पल पाहणार आहोत तर ती एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी काही फॉर्म्युल्यांची किंवा हा जो एम्प्लिट्यूड थीटा आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी रेडियन मेजर आणि डिग्री मेजर या कन्सेप्टची आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे त्या पण अँगल अँड इट्स मेजरमेंट या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत जेवढं आता आपल्याला गरजेचं आहे तेवढा पार्ट मी थोडक्यात सांगतो या ठिकाणी पहा म्हणजे एखादा अँगल डिग्रीमध्ये कशा पद्धतीने मेजर करायचा ते तुम्हाला माहिती आहे तर त्याची पुढची सिस्टीम जी आहे ती रेडियन मेजर तर ते रेडियन मेजर एखादा डिग्री मेजरचा अँगल असेल तर तो, तो रेडियन मेजरमध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचा तो मी थोडक्यात इथे सांगतोय स्टँडर्ड काही अँगल आहेत आप ते आपल्याला रेडियन मेजरमध्ये येणं गरजेचं आहे तर पहा टू कन्वर्ट डिग्री मेजर टू रेडियन मेजर मल्टीप्लाय डिग्री मेजर बाय फाय अपॉन वन एटी डिग्री ओके okay? पहा विद्यार्थी मित्रो तुम्हाला थर्टी डिग्री फोर्टी फाय डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री हे स्टँडर्ड अँगल्स माहिती आहेत त्यांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत साईन थर्टी कॉस थर्टी टॅन थर्टी किंवा अदर अँगल्स स्टँडर्ड अँगल्स यांची देखील व्हॅल्यूज माहिती आहेत पण ते रेडियनच्या फॉर्ममध्ये कशा पद्धतीने लिहिता येतात हे आपण थोडंसं पाहूया काही एक्झाम्पलद्वारे मी तुम्हाला इथं समजावून सांगतोय पहा फर्स्ट नाईन्टी डिग्री जो आहे तर नाइंटीला या पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय केल्यानंतर या डिग्रीचं रेडियनमध्ये कन्व्हर्शन होणार आहे पण इन टू पाय अपॉन वन एटी जर आपण केला तर हे बा या ठिकाणी झिरो झिरो कॅन्सल होईल ओके आणि नाईन टूचा एटीन येणार आहे ओके अशा पद्धतीनं म्हणजे पाय बाय टू इज द आन्सर राईट तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी नाईन्टी डिग्री म्हणजे आपल्याला पाय बाय टू अशा पद्धतीनं हे लिहिता येणार आहे सेकंड सिक्स्टी डिग्री असेल तर सिक्स्टीला पुन्हा पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय केलं पा पुन्हा हे झिरो झिरो कॅन्सल केलं आणि सिक्स थ्री एटीन म्हणजे पाय बाय थ्री या ठिकाणी आलेला आहे म्हणजे सिक्स्टी डिग्री अँगल जो आहे तो आपल्याला पाय अपॉन थ्री या पद्धतीनं इथे लिहिता आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला सिक्स्टी डिग्री असं गरजेचं वाटेल त्या ठिकाणी पाय बाय थ्री लिहायचं किंवा पाय बाय थ्रीचा मिनिंग हा सिक्स्टी डिग्री आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला यावरून असं पण लक्षात ठेवता येईल की पाय रेडियन इज नथिंग बट वन एटी डिग्री दर फोर इथे पाय जागी जा जर वन एटी डिग्री ठेवलात तर वन एटी डिग्री अपॉन टू म्हणजे नाईन्टी वन एटी डिग्री अपॉन थ्री म्हणजे सिक्स्टी असं देखील लक्षात ठेवता येईल ठीक आहे तर काही आणखी स्ट, दोन स्टँडर्ड अँगल मी सांगतो या ठिकाणी थर्टी डिग्री थर्टी डिग्रीचं रेडियन मध्ये कन्व्हर्शन कसं होईल तर थर्टी इन्टू पाय बाय वन एटी इज इक्वल टू या ठिकाणी पुन्हा झिरो झिरो कॅन्सल होईल थ्री सिक्स जायट इन मीन्स पाय बाय सिक्स ओके थर्टी डिग्री इज नथिंग बट पाय बाय सिक्स वन मोर फोर्टी फाय डिग्री इज नथिंग बट फोर्टी फाय इंटू पाय बाय वन एटी ओके हा डिग्रीचा जो सिम्बॉल जो आहे तो या ठिकाणी येणार नाही आहे रेडियनमध्ये तर फोर्टी फायव्ह इंटू पाय बाय वन एटी म्हणजे फोर्टी फाईव्ह फोर जा वन एटी येतं म्हणजे पाय बाय फोर फोर्टी फाईव्ह डिग्री आला तर पाय बाय फोर आणि पाय बाय फोर म्हणजेच फोर्टी फाईव्ह डिग्री ओके तर okay? अशा पद्धतीनं डिग्री मेजरमेंटचं रेडियन मध्ये कन्वर्शन करताना पाय बाय वन एटीनी प्रत्येक त्या अँगलला मल्टिप्लाय करणार आहोत आपण ओके रेडियन मेजरमेंट टू डिग्री मेजरमेंट कन्व्हर्शन करताना अशाच पद्धतीनं वन एटी आपण पायने मल्टिप्लाय करावा लागतो ते आपण नंतरून अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये टॉपिकमध्ये पाहूयात आणखी एक या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे जो आपल्याला इनव्हर्स टिग्नॉमॅट्रिक फंक्शन या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे पुन्हा पहा तो फॉर्म्युला कोणता आहे टॅन इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इज नथिंग बट मायनस टॅन इनव्हर्स एक्स विद्यार्थी मित्र या ठिकाणी थिटा इज इक्वल टू टॅन इन येतो पण जर टॅन इन व्हर्स बी बाय ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस दोन्हीपैकी बी आणि ए यापैकी एखादा निगेटिव्ह असेल तर इथे आतमध्ये निगेटिव्ह साईन येणार आहे तर ती निगेटिव्ह साईन बाहेर घेण्यासाठी हा फॉर्म्युला आहे निगेटिव्ह साईन आतमध्ये असेल तर ती बाहेर येणार आहे नेगेटिव्ह साईन मायनस टॅन इनव्हर्स एक्स अशा पद्धतीनं आपल्याला लिहिता येणार आहे ही एक्स जी व्हॅल्यू असेल तीच इथे येणार आहे ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल घेऊया बघा टॅन इनव्हर्स ऑफ मायनस वन आता याची व्हॅल्यू आपल्यालाही माहिती की टॅन थिटा जो आहे तो वन असतो ज्या वेळेस थिटाची व्हॅल्यू फोर्टी फाय डिग्री असते पण मायनस वन असेल तर मायनस जे आहे ते या नुसार असं बाहेर लिहू शकतो टॅन इनव्हर्सच्या अगोदर लिहायचं पण आता मायनस टॅन इनव्हर्स ऑफ वन लिहिता आलं टॅन इनव्हर्स वनची व्हॅल्यू आपल्याला पाय बाय फोर किंवा फोर्टी फायव्ह डिग्री डायरेक्ट लिहिता येईल म्हणजे याचा आन्सर मायस फोर्टी फाय डिग्री किंवा मायनस फाय बाय फोर असं लिहिता येणार आहे आणखी एखादं एक्झाम्पल पाहूया टेन इन वर्स ऑफ मायनस रूट ऑफ थ्री हा कशा पद्धतीने लिहिता येईल मायनस टेन इन व्हर्सच्या बाहेर घ्या मायनस टॅन इन वर्स ऑफ रूट ऑफ थ्री ओके विद्यार्थी मित्र तर हे स्टँडर्ड काही अँगल्स आहेत नाईन्टी डिग्री म्हणजे पाय बाय टू सिक्स्टी डिग्री म्हणजे पाय बाय थ्री थर्टी डिग्री म्हणजे पाय बाय सिक्स फोर्टी फाय म्हणजे फाय बाय फोर आणि टॅन इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इज नथिंग बट मायनस टेन इनव्हर्स एक्स ही फॉर्म्युले आपल्याला एक्झाम्पल सोडवताना लागणार आहेत आता आपण काही एक्झाम्पल सोडवूयात फर्स्ट एक्झाम्पल एक्सप्रेस मायनस वन प्लस स्क्वेअर रुट ऑफ थ्री आय इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेशियल फॉर्म सोल्युशन इट इस कन्सिडर झेड इज इक्वल टू मायनस वन प्लस स्क्वेअर रूट ऑफ थ्री आय इज इक्वल टू ए प्लस आय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कार्टिशियन फॉर्म मध्ये दिलाय म्हणजे ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये दिलाय आता हा कार्टिशियन फॉर्म आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये कन्व्हर्शन आहे किंवा एक्सप्रेस करायचा आहे तर ते करण्यासाठी आपल्याला आर आणि थिटा माहीत असणं गरजेचं आहे म्हणजेच मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट किंवा एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट केला पाहिजे थिटा तर तो कशा पद्धतीनं करायचा ते पाहूया त्यासाठी पहिल्यांदा ए आणि चे व्हॅल्यूज पहा ए इज इक्वल टू मायनस वन बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ थ्री लिहिला त्यानंतर मॉड्युलस कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सो वॉट इज ए हियर पुट द व्हॅल्यू ऑफ ए इज मायनस वन सो मायनस वन स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ थ्री त्याचा स्क्वेअर येतो पुढे स्क्वेअर रूट ॲज इट इज मायनस वनचा स्क्वेअर म्हणजे वन प्लस 1, थी वन स्क्वेअर रूट ऑफ थ्रीचा स्क्वेअर म्हणजे थ्री थ्री प्लस वन या ठिकाणी फोर येणार आहे मग स्क्वेअर रूट ऑफ फोर इज नथिंग बट टू ओके तर मॉड्युलस आला आहे या ठिकाणी टू आता आपण आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट करूयात त्यासाठी आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज या पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत हे विचारात घेतलं पाहिजे ॲज ए इज हियर नेगेटिव्ह ए लेस दॅन झिरो आहे म्हणजे निगेटिव्ह आहे बीची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ थ्री ए म्हणजे ती पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे सो so बी इज ग्रेटर दॅन झिरो मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असं जर असेल तर थिटा जो असणार आहे तो सेकंड मध्ये लाय होणार आहे ओके थिटा लाईज इन सेकंड क्वार्टर मग सेकंड क्वार्टर मध्ये आपल्याला आर्ग्युमेंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे इक्वल टू ऑफ बी बाय ए प्लस पाय तर आता इथे बी आणि एच्या व्हॅल्यूज पुटअप करूयात टेन इन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ थ्री अपॉन मायनस वन प्लस पाय एज इट इज टेन इन ऑफ स्क्वेअर रुट ऑफ थ्री अपॉन मायनस वन म्हणजे मायनस स्क्वेअर रूट ऑफ थ्री तर या ठिकाणी टॅन इन व्हर्स ऑफ मायनस क्वेल्ड ऑफ थ्री म्हणजे आता आपण जो फॉर्म्युला पाहिला की टॅन इन व्हर्स ऑफ मायनस एक्स इज मायनस टॅन इन व्हर्स एक्स असं लिहिता येईल मग प्लस पाय जो आहे तो अगोदर लिहितोय म्हणजे पाय मायनस मला टॅन इन व्हर्स ऑफ रूट थ्री लिहिता येतो बा पाय मायनस टॅन इन व्हर्स ऑफ रूट थ्री मग पाय ॲज इट इज लिहिलाय मायनस ला मायनस टॅन इन व्हर्स ऑफ रूट थ्री विद्यार्थी मित्र आपल्याला माहिती आहे की टेन सिक्स्टी डिग्रीची व्हॅल्यू ही स्क्वेअर रूट ऑफ थ्री आहे ओके okay? सिक्स्टी डिग्री जर म्हटलं तर त्याचं रॅडियनमध्ये आत्ताच आपण पाहिलंय की पाय बाय थ्री असं लिहिता येतं ओके okay? म्हणून या ठिकाणी टेन इन वर्स स्क्वेअर रूट ऑफ थ्री याची व्हॅल्यू पाय बाय थ्री लिहिली थी सिक्स्टी डिग्री म्हणजे पाय बाय थ्री लिहिलेलं आहे ठीक आहे मग पाय मायनस पाय बाय थ्री हे जेव्हा सिम्प्लिफाय करतोय आपण थ्री इंटू पाय means 3 pi minus pi it gives 2 pi upon 3 so theta is equal to 2 pi upon 3 okay so uh, that canny r chi value here 2 theta chi value is 2 pi by 3 therefore let us consider the polar form what is polar form see now the polar form is z is equal to r into bracket cos theta plus i sine theta so put the value of r and theta here सो व्हॉट वी गेट झेड इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट कॉस टू पाय बाय थ्री प्लस आय साईन टू पाय बाय थ्री या ठिकाणी आर ची व्हॅल्यू टू पुटप केले थिएटाची व्हॅल्यू टू पाय बाय थ्री पुटअप केली हा झाला पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड आता आपण एक्सपोनेशियल फॉर्म पाहूया सो लेट इज कन्सिडर झेड इज इक्वल टू आर इन टू ई रेस टू आय थिटा एक्सपोनेशियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड तर आर आणि थिटाची व्हॅल्यू अप करा विद्यार्थी मित्र या ठिकाणी झेड इज इक्वल टू आर म्हणजे टू आहे थिटा म्हणजे टू पाय बाय थ्री आहे तर टू इन टू ई रेस टू टू पाय बाय थ्री आय आले पाहायला ओके तर अशा पद्धतीनं पोलर फॉर्म ऑफ झेड आपण कॅल्क्युलेट केला आणि एक्सपोनेशियल फॉर्म ऑफ झेड आपण कॅल्क्युलेट केलेला आहे ठीक आहे सेकंड एक्झाम्पल पाहूया एक्सप्रेस मायनस आय इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म सो विद्यार्थी मित्र इथे पण हा मायनस आय दिला आहे याचा अर्थ कार्टेशन फॉर्म मध्ये दिलेला आहे तर तो, तो कशा पद्धतीने लिहायचा मायनस आय जो आहे तो प्युअरली इमॅजिनरी नंबर आहे म्हणजे आपल्याला इथे रियल पार्ट जो आहे तो झिरो घेणं गरजेचं आहे आपण घेऊयात लेट इज कन्सिडर झेट इज इक्वल टू झिरो प्लस मायनस वन इन टू आय इज इक्वल टू ए प्लस आय बी सो राईट दि व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी फर्स्ट एज झिरो अँड बी इज मायनस वन ची व्हॅल्यू झिरो आहे बी ची व्हॅल्यू मायनस वन आहे त्यावरून आपण मॉड्युलस आणि ऍम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट करूयात सो आर इज इक्वल टू मॉड झेड इज इक्वल टू फॉर्म्युला माहितीये स्क्वेअर रुट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर फुट दी व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी एची व्हॅल्यू झिरो अप केली बी ची व्हॅल्यू मायनस वन पुटअप केली सिम्प्लिफाय करा झिरो स्क्वेअर प्लस मायनस वन इट स्क्वेअर म्हणजे झिरोचा स्क्वेअर येतो झिरो मायनस वनचा स्क्वेअर वन सो स्क्वेअर रूट ऑफ वन म्हणजे वन येणार आहे पहा वन आला सो मॉड्युलस हा वन आला आता ॲम्प्लिट्यूड ज्या वेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तेव्हा ए आणि बीच्या व्हॅल्यूजवरून तो कॉम्प्लेक्स नंबर कुठे लाय होतोय हे पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तर ॲम्प्लिट्यूडसाठी बघा

ओके म्हणजेच निगेटिव्ह साइड ऑफ वाय ॲक्सिस मग आपल्याला माहिती आहे जर झेड हा निगेटिव्ह वाय एक्सेस वर असेल किंवा आर्ग्युमेंट जो आहे थिटा जो आहे निगेटिव्ह वाय ॲक्सेस वर किती येणार आहे तर तो येणार आहे टू सेवन्टी डिग्री किंवा थ्री पाय बाय टू मग आर मिळाला थिटा मिळाला या ठिकाणी पोलर फॉर्म पहा पोलर फॉर्म कशा पद्धतीने लिहिता येतो तर झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट Cos theta plus i sin theta. This is the polar form of a complex number Z. Put the values of r and theta here. So r is 1 and theta is 3 pi by 2. Put up kara. So r value 1 put up kele. Cos of 3 pi by 2 plus i sin of 3 pi by 2. Bracket complete. So this is the polar form of a complex number Z. And what is exponential form? Z equal to r into e raised to i theta. is the exponential form of z. So, put the values of r and theta here again. So, we get 1 into e raise to theta g value थेवा 3 pi by 2 i as it is. This is the exponential form of complex number. अशा पत्तितिना, Cartesian form मा देजो minus i दिला होता, ताचा आपन polar form अणी, exponential form काल्कुलेट केरेड आहे. अथिशे सो पी एक्जांपल साहेद, वक्त आपल्याला थीटा कॅल्क्युलेट करता आला पाहिजे पुढचं एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल नंबर थ्री एक्सप्रेस मायनस वन इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेशियल फॉर्म इथे मायनस वन दिलाय प्युअरली रिअल नंबर आहे हा आपल्याला या ठिकाणी इमॅजिनरी पार्ट जो आहे तो कन्सिडर करावा लागेल सो झेड इज इक्वल टू मायनस वन प्लस झिरो इन टू आय इज इक्वल टू ए प्लस आय बी कन्सिडर केला आता इथे ए आणि बी चे व्हॅल्यूज लिहिता येतील ए इज इक्वल टू मायनस वन आणि बी इज इक्वल टू झिरो आहे मॉड्युलर्स ऑफ झेड पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल त्यासाठी आर इज इक्वल टू मॉड झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस वन इट स्क्वेअर प्लस झिरो स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ जर मायनस वनचा स्क्वेअर असेल तर तो वन येतो म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ वन पुन्हा वन येणार आहे वन प्लस स्क्वेअर रुट ऑफ वन सो स्क्वेअर ऑफ वन इज वन मॉड्युलस आलाय वन या ठिकाणी मग आपण एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करण्यासाठी ए आणि बीच्या साइन्स विचारात घेतल्या पाहिजेत ए इज निगेटिव्ह बी इज झिरो सो बी इज झिरो अँड ए इज नेगेटिव्ह दॅर फॉर झेड लाईज ऑन नेगेटिव्ह साइड ऑफ एक्स एक्सेक्सेस झेड कुठे लाय होणार आहे एक्स एक्सिसच्या निगेटिव्ह साइडला लाय होणार आहे मग एक्स एक्सिसच्या पॉझिटिव्ह साइडला जर लाय झाला असता तर तो थिटा झिरो घेतो आपण पण निगेटिव्ह साइडला लाय झाल्यामुळं थिटा हा या ठिकाणी वन एटी डिग्री असा घ्यावा लागणार आहे म्हणजेच थिटा हा पाय येणार आहे पाय रेडियनच्या फॉर्ममध्ये आहे मग आता विद्यार्थी मित्रांनो हा आर मिळालेला आहे थिटा मिळाला आहे तर पोलर फॉर्म आपल्याला लिहिता येईल पोलर फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज झेड इज इक्वल टू आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थेटा आर आणि थिटा ची व्हॅल्यू पुटप करा झेड इज इक्वल टू वन इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ पाय प्लस आय साईन ऑफ पाय एक लक्षात घ्या हे सिम्प्लिफाय करायचं नाहीये आहे असंच ठेवायचं हे सिम्प्लिफाय केलात पोलर फॉर्म तर पुन्हा तुम्हाला तो, तो कार्टेशियन फॉर्म मिळणार आहे त्यामुळे जसं दिलंय आपल्याला पोलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचंय त्यामुळे याच पद्धतीनं आन्सर ठेवायचं आहे आता एक्सपोनेशियल फॉर्म जो आहे तो आहे झेड इक्वल टू आरे टू आय थिटा देर फोर झेड इज इक्वल टू वन इन टू ई रेस टू थिटाची व्हॅल्यू येणार आहे पाय सो ई रेस टू पाय आय अशा पद्धतीनं आली झाला एक्सपोनेशियल फॉर्म अशा पद्धतीनं मायनस वनचा आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्शन केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया फोर्थ एक्झाम्पल पाहूया एक्सप्रेस वन प्लस टू आय अपॉन वन मायनस थ्री आय इन पोलर फॉर्म एक्सपोने या ठिकाणी दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन आहे तर पहिल्यांदा आपल्याला हा जो कॉम्प्लेक्स नंबरचा डिव्हिजन या ठिकाणी दिलेला आहे ते सिम्प्लिफाय करून याला ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये पहिल्यांदा एक्सप्रेस केलं पाहिजे आणि येणाऱ्या कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये कन्वर्शन करायचे ठीक आहे पहिल्यांदा आपण हे सिम्प्लिफाय करून घेऊया डिव्हिजन so, सो लेट कन्सिडर झेड इज इक्वल टू वन प्लस टू आय अपॉन वन मायनस थ्री आहे डिव्हिजनसाठी आपल्याला माहिती आहे डिनॉमिनेटरचा जो कॉन्ज्युगेट असणार आहे वन मायनस थ्री आहे याचा कॉन्ज्युगेट वन प्लस थ्री आहे त्यांनी न्युमेरेटर अँड डिनॉमिटरला मल्टिप्लाय करायचं असतं सो मल्टिप्लाय केलं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूया तर मल्टिप्लिकेशन करताना वननी या वन प्लस थ्री आयला मल्टिप्लाय करावं लागेल आणि टू आय नी पुन्हा वन प्लस थ्री आयला मल्टिप्लाय करावं लागेल वननी जर वन प्लस थ्री आयला मल्टिप्लाय केला तर वन प्लस थ्री आय एज इट इज येतो टू आय ने मल्टिप्लाय करा पुन्हा तर टू आय इंटू वन टू आय आला टू आय इंटू थ्री आय प्लस सिक्स आय स्क्वेअर ए मायनस बी ए प्लस बी या ठिकाणी करता येईल तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिलं या ठिकाणी पुढे हाच तुम्हाला झेड इंटू झेड बार इज नथिंग बट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये देखील लिहिता येईल पण मी या ठिकाणी ए मायनस बी ए प्लस बी घेतलेला आहे ठीक आहे आता आय स्क्वेअर ची व्हॅल्यू उठप करता येईल या ठिकाणी आपल्याला मायनस वन पहा वन ॲज इट इज थ्री आय प्लस टू आय फाईव्ह आय येत सिक्स इंटू मायनस वन म्हणजे मायनस सिक्स आला वन स्क्वेअर ची व्हॅल्यू वन मायनस थ्री चा स्क्वेअर नाईन लिहिलाय आय स्क्वेअर आहे आता इथं आय स्क्वेअरच्या जागी पुन्हा मायनस वन जर पुटप केला तर मायनस नाईन इंटू मायनस वन म्हणजे प्लस नाईन प्लस नाईन प्लस वन म्हणजे टेन येणार आहे न्युमिरेटरला वन मायनस सिक्स इज फाईव्ह मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह आय अपॉन वन प्लस नाईन इज इक्वल टू यू कॉमन घ्या दोघांमधून तर फायू इंटर पॅकेट मायनस वन प्लस आय आलेला आहे आपण वन प्लस नाईन इट यूज टेन आता फायू टू जा टेन लिहता येईल सो मायनस वन प्लस आय एज इट इज सो यू टू जा टेन म्हणजे या ठिकाणी टू आलेला आहे आता ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल विद्यार्थी मित्र मायनस वन बाय टू प्लस वन बाय टू इंटू आय या ठिकाणी ची व्हॅल्यू आहे मायनस वन बाय टू आणि बी ची व्हॅल्यू आहे वन बाय टू तर आता हा जो कॉम्प्लेक्स नंबर आला आहे तो आपल्याला पोलर फॉर्म आणि एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा तर तो कशा पद्धतीने एक्सप्रेस करायचा पाहूया झेड इज इक्वल टू मायनस वन बाय टू प्लस वन बाय टू इंटू आय इज इक्वल टू ए प्लस आय बी घेतला त्यावरून ए ची व्हॅल्यू येणार आहे मायनस वन बाय टू बी ची व्हॅल्यू आली वन बाय टू मग मॉड्युलर कॅल्क्युलेट करूया आपण आर इज इक्वल टू मॉड झेट इज इक्वल टू स्क्वेअर रुट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए ची व्हॅल्यू मायनस वन बाय टू आणि बी ची व्हॅल्यू वन बाय टू बुटप केली तर या ठिकाणी पहा मायनस वन बाय टू चा स्क्वेअर म्हणजे वन बाय फोर येतो प्लस वन बाय टू चा पण स्क्वेअर वन बाय फोरच येणार आहे ओके आता डिनॉमिनेटर सेम आहेत फोर फोर या ठिकाणी ड्युमिनेटरची ऍडिशन होईल वन प्लस वन टू टू अपॉन फोर मीन्स वन बाय टू तर स्क्वेअर रूट ऑफ वन बाय टू हा कशा पद्धतीने लिहिता येतो वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टू बिकॉज स्क्वेअर रूट ऑफ वन इज वन वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ टू आला हा आला मॉड्युलर ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आर आला आता आपण ऍम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करूया ॲज ए इज लेस दॅन झिरो निगेटिव्ह आहे बी ग्रेटर दॅन झिरो आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे आता ए लेस दॅन झिरो बी ग्रेटर दॅन झिरो निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर असेल तर तो थिटा हा सेकंड क्वार्टनमध्ये लाय होणार आहे थिटा जर सेकंड क्वार्टनमध्ये लाय झाला तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे थिटा इज इक्वल टू टॅन इन ऑफ बी बाय ए प्लस पाय बी ची व्हॅल्यू या ठिकाणी येते वन बाय टू एची व्हॅल्यू येते मायनस वन बाय टू तर सिम्प्लिफाय करूया मग टॅन इन ऑफ वन बाय टू वन बाय टू कॅन्सल होणार आहे म्हणजे मायनस वन येणार आहे पहा पाय पुन्हा टॅन इन व्हर्स ऑफ मायनस वन प्लस पायला पहा आता टॅन इन व्हर्स ऑफ मायनस एक्स म्हणजे मायनस टॅन इन व्हर्स एक्स या फॉर्म्युल्यानुसार हा पाय मी अगोदर लिहितोय आणि टॅन इन व्हर्स ऑफ मायनस वन म्हणजे मायनस टॅन इन व्हर्स वन मला लिहित आहे सो असं लिहिलं पहा पाय मायनस टॅन इन व्हर्स ऑफ वन मग टॅन इन व्हर्स ऑफ वन साठी टेन थिटाची व्हॅल्यू वन ही फोर्टी फाय साठी असणार आहे फोर्टी फायव्ह डिग्री म्हणजे पाय बाय फोर आपल्याला माहिती आहे तर टेन वन ची व्हॅल्यू जी असणार आहे ती फोर्टी फाय डिग्री म्हणजे पाय बाय फोर येते पाय मायनस पाय बाय फोर म्हणजेच सिम्प्लिफाय करा फोर टू पाय सो so फोर पाय मायनस पाय इज थ्री पाय अपॉन फोर ठीक आहे तर आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आर कॅल्क्युलेट केला आहे थिटा कॅल्क्युलेट केला आहे तर आपण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये याला झेड इज इक्वल टू आर इन टू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साईन थिटा इज पोलर फॉर्म सो पुट सोड दू ऑफ आर अँड थिटा हिअर सो आर ची व्हॅल्यू वन बाय रूट टू पुटक केली इन टू ब्रॅकेट कॉस ऑफ थ्री पाय बाय फोर प्लस आय साईन ऑफ थ्री पाय बाय फोर लिहिलं झाला पोलर फॉर्म एक्सपोनेशियल फॉर्म कॅन ब्रिएन ऍज आर इन्ट व्हॅल्यूज ऑफ आर एन थिटा अगेन सो वी गेट वन बाय रूट टू इ रेस्ट टू थिटाच्या जागी आपण थ्री फाय बाय फोर पुल इन्टू आय हा झाला एक्सपोनेशियल फॉर्म ऑफ अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर विद्यार्थी मित्र आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये आपण कार्टेशियन फॉर्म मधून ओलर फॉर्म मध्ये आणि एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये एक्झाम्पल्स कशा पद्धतीने कन्व्हर्ट करायची हे पाहिले आता पोलर फॉर्म मध्ये असेल किंवा एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये असेल तर तो, तो एक्झाम्पल कार्टेशियन फॉर्म मध्ये कसा कन्वर्ट करायचा ते पाहूया सो so, कन्सिडर एक्सप्रेस स्क्वेअर ऑफ आय साईन पाय बाय सिक्स इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय पहिल्यांदा दिलेला फॉर्म जो आहे तो आपल्याला लक्षात येतोय की हा फॉर्म पोलर फॉर्म दिलेला आहे याचा अर्थ आर कॉस इन्टिटा प्लस आय साइन थिटा फॉर्म या फॉर्म मध्ये आपण पोलर फॉर्म लिहितो तर तो हा तोच आहे पोलर फॉर्म आणि आपल्याला एक्स प्लस आय वाय मध्ये एक्सप्रेस करायचं आहे याचा अर्थ कार्टेशन फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचं आहे पहा कन्सिडर स्क्वेअर रूट ऑफ थ्री कॉस ऑफ फाय बाय सिक्स प्लस आय साइन ऑफ फाय बाय सिक्स वी नो दॅट फाय बाय सिक्स इट मीन्स थर्टी डिग्री फाय बाय सिक्स म्हणजे थर्टी डिग्री हे आपल्याला माहिती तो स्क्वेअर रूट ऑफ थ्री असा असलेला कॉस ऑफ पाय बाय सिक्स इज थर्टी डिग्री प्लस आय साईन ऑफ पाय बाय सिक्स मीन्स अगेन थर्टी डिग्री विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे की साईन थर्टी आणि कॉस थर्टीच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत तर स्क्वेअर रुट ऑफ थ्री इंटू ब्रॅकेट कॉस थर्टीची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट ऑफ थ्री अपॉन टू प्लस आय इंटू आय एज इट इज साईन ऑफ थर्टी डिग्री याची व्हॅल्यू येणार आहे वन बाय टू सो वन so बाय टू ही व्हॅल्यू पुटअप केली या ठिकाणी मग आता आपण या स्क्वेअर रुट ऑफ थ्रीने आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतोय सो स्क्वेअर रुट ऑफ थ्री इंटू स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ थ्री इंटू आय इंटू वन बाय टू ओके आता स्क्वेअर रूट ऑफ थ्री इंटू स्क्वेअर रूट ऑफ थ्री म्हणजे थ्री येणार आहे थ्री बाय टू प्लस स्क्वेअर रुट ऑफ थ्री इंटू वन तर स्क्वेअर रुट ऑफ थ्री बाय टू येईल म्हणजेच थ्री बाय टू प्लस स्क्वेअर रुट ऑफ थ्री अपॉन टू आय तर हा आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मिळालेला आहे एक्स ची व्हॅल्यू आहे थ्री बाय टू वायची व्हॅल्यू आहे स्क्वेअर रुट ऑफ थ्री अपॉन टू तर अशा पद्धतीनं हे एक्स प्लस आय वाय मध्ये एक्सप्रेस केलं दिलेला जो पोलर फॉर्म आहे स्क्वेअर रूट ऑफ थ्री इंटू ब्रॅकेट कॉस फाय बाय सिक्स प्लस आय साईन फाय बाय सिक्स आपण थ्री बाय टू प्लस स्क्वेअर बाय टू आय अशा पद्धतीनं कार्टेशियन फॉर्मला कन्वर्ट केलेला आहे ठीक आहे आता आपण एक्सपोनेशियल फॉर्म जो आहे तो कार्टेशियन फॉर्मला कसा कन्वर्ट करायचा यासाठी एक एक्झाम्पल पाहूया एक्सप्रेस इ रेस टू पाय बाय थ्री इंटू आय इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय इट इज कन्सिडर झेड इज इक्वल टू ई रेस टू पाय बाय थ्री इंटू आय दिलेला कॉम्प्लेक्स नंबर हा कसा लिहिता येईल आर इन टू इ टू आय थिटा तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी हे आपण इक्वेट करू शकतो आरची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे हे लक्षात येतं आपल्याला ओके तर आरची व्हॅल्यू पहा इक्वेट केल्यानंतर आरची व्हॅल्यू या ठिकाणी वन येणार आहे आणि थिटाची व्हॅल्यू फाय बाय थ्री आलेली आहे तर आपल्याला पोलर फॉर्म माहिती आहे पोलर फॉर्ममध्ये या व्हॅल्यूज पुटप करूयात एक्सपोंडेंशियल फॉर्म वरून आपण पोलर फॉर्म मध्ये लिहितोय हे झेड इज इक्वल टू आर म्हणजे वन कॉज थिटा थिटाची व्हॅल्यू पाय बाय थ्री पुटप करतोय आणि प्लस आय साईन पाय बाय थ्री लिहिलं पाय ओके पोलर फॉर्म मध्ये या आर आणि थिटाच्या व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ जर फॉर्म दिला असेल तर त्याचं कन्वर्शन आपल्याला पहिल्यांदा पोलर फॉर्म मध्ये करायचंय त्यानंतर क्रॅटिशियन फॉर्मला कन्वर्ट होणार आहे ठीक आहे तर सिम्प्लिफाय करूया मग वन ऍज इट इज पाय बाय थ्री मीन्स सिक्स्टी डिग्री आपल्याला सांगितलं मग अशी की पायच्या जागी वन एटी डिग्री पुटअप करा म्हणजे आपल्याला ते अँगल डिग्रीमध्ये मिळेल तर पाय बाय थ्री इज नथिंग बट सिक्स्टी डिग्री कॉस सिक्स्टी डिग्री प्लस आय साईन सिक्स्टी डिग्री तर यांचे व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत तर कॉस सिक्स्टी डिग्री इज वन बाय टू प्लस आय ॲज इट इज साईन सिक्स्टी डिग्री म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ थ्री अपॉन टू ओके तर विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीनं हे दिलेलं जे एक्स फॉर्म आहे ते आपण एक्स प्लस आय वाय याच्यासाठी कन्वर्ट केलं वन बाय टू प्लस स्क्वेअर रूट ऑफ थ्री बाय टू आय ठीक आहे धी तर हा झाला एक्सप्लस आय वाय म्हणजे दिलेला जो फॉर्म होता ई रेस टू पाय बाय थ्री आय धिस कॅन ब्रटन ॲज वन बाय टू प्लस स्क्वेअर ऑफ थ्री बाय टू आय अशा पद्धतीनं आपण ही एक्झाम्पल्स सोडवलेली आहेत अशा पद्धतीनं आर्गेन्स डायग्रॅम मॉड्युलस एम्प्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर या सगळ्या पार्टवर मी या ठिकाणी असाइनमेंट नंबर थ्री देतोय ती तुम्ही सोडवायची आहे नोटबुक मध्ये इफ झेड इक्वल टू मायनस टू प्लस थ्री आय इन दार्स डायग्रॅम सेकंड फाइन अँड एम्प्लिट्यूड ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स फर्स्ट वन वन प्लस आय अँड सेकंड इज स्क्वेअर रुट ऑफ थ्री मायनस आय थर्ड एक्झाम्पल एक्सप्रेस फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेशियल फॉर्म दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले आहेत ते फोर प्लस फोर रूट थ्री आय अँड सेकंड वन वन अपॉन वन प्लस आय याला देखील वन मायनस आय ए मल्टीप्लाय करून न्यूमिरेटर अँड डिनॉमिटरला हे तुम्ही सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे अगोदर hmm. फोर्थ एक्झाम्पल आहे एक्सप्रेस दी फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ एक्स प्लस आय वाय तर फर्स्ट पोलर फॉर्म मध्ये दिलाय स्कोअर रूट ऑफ थ्री इन्टू ब्रॅकेट कॉस पाय बाय थ्री प्लस आय सायन पाय बाय थ्री सेकंड जो आहे तो एक्सपोनेशियल फॉर्म मध्ये आहे तो कार्टिशियन ला कन्व्हर्ट करायचं टू इन्टू रेस e टू फाय बाय सिक्स आय ओके अशा पद्धतीने ही एक्झाम्पल सगळी तुम्ही सॉल्व्ह करा थँक्यू